लोक वर्गणी द्वारे उभारलेले हाकीम लोकमान कोविड सेंटर अत्यंत कौतुकास्पद बाब, पालकमंत्री जयंत पाटील यांचे प्रतिपादन। कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत ऑक्सिजन व औषध उपचार मिळणे आवश्यक आहे, यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बेडची संख्या वाढवण्यात येत आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून सांगली येथील मुस्लिम समाजाच्या वतीने लोकवर्गणी गोळा करून सांगली येथे मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले 100 बेडचे हाकीम लुकमान कोविड सेंटर ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले। मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले हाकीम लुकमान कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, आसिफबाई बाबा, नगरसेवक फिरोज पठाण, उमर गवंडी, कयूम पटवेगार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविकात आसिफभाई बाबा यांनी हाकीम लुकमान कोविड सेंटरमध्ये 100 बेड्स असून त्यामध्ये 5 व्हेंटिलेटर बेड, 45 ऑक्सिजन बेड, 50 आयसोलेटेड बेड, 20 तज्ज्ञ डॉक्टर, 40 नर्सिंग स्टाफ, प्रत्येक रूमला CCTV कॅमेरा, नातेवाईकांच्या संपर्कासाठी इंटरकॉम आदी सुविधा असल्याची माहिती दिली। तसेच कोविड सेंटर उभारणीसाठी मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले। विजय उपरीकर, सांगली। कोविड सेंटरांची तर फक्त मुस्लिमातेवरती इलाज होईल असला कुठला प्रकार असली कुठली शंका कोणी घेऊ नये। पेशंटला जात नसते, सर्व धर्माच्या कुठलाही पेशंट असेल त्याला इथं त्याच्यावरती इलाज केले जातील आणि त्याला बरा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल। कारवाई झाली पाहिजे। मृत्यू दर का वाढला याचाही आपण माहिती घेतलेली आहे, आता वक्तव्य सुद्धा केलेलं आहे। मृत्यू दर जास्त असल्यामुळे त्याच्यावर कडक उपाययोजना करणं आवश्यक आहे। पेशंटनी जिल्ह्यात आता माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जोरदार राबवण्यात येते। त्यात लवकर जर पेशंटने सांगितलं होणारा त्रास लवकर पेशंट सापडले लवकर त्याचा त्रास लक्षात आला तर तो वाचू शकतो असा सर्वत्र अनुभव आहे। आणि त्यामुळं उशिरा पेशंट हॉस्पिटलमध्ये येणं ही एक समस्या निर्माण झालेली आहे। आणि दुसरं हॉस्पिटलमध्ये जो जी प्रोसिजर केली जाते ती तंतोतंत सायंटिफिकली आवश्यक आणि योग्य अशी असणं आवश्यक आहे। मृत्यू दर कमी करायचा असेल तर आम्हाला प्रोसिजर कशा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये होत आहेत हे बघणेही आवश्यक आहे। आणि त्यामुळं प्रोसिजरचं ऑडिट करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे। पेशंट